gacchami dhammam saranam gacchami. आता आपण पाहिलं धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त दिल्लीमध्ये जो हिंदू लोकांकडून बौद्ध धम्माचा दीक्षा समारोप झाला, यामध्ये राजरत्न आंबेडकर यांच्या चिवर वस्त्रांनी हा दीक्षा समारोप झाला. असेच पुढील काळामध्ये पूर्ण भारतभर दीक्षा समारोप होणार आहेत. यामध्ये 170 संघटना, विज्ञानवादी, तर्कवादी आणि मानवता हितवादी या संघटना यामध्ये सक्रिय रूपाने काम करत आहे. देशातील सर्वच राज्याच्या राजधानीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा समारोप होणार आहेत. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, कोलकाता पासून ते मुंबई पर्यंत या सर्वच राज्यामध्ये बौद्ध दीक्षा समारोप होणार आहेत. असं 2025 पर्यंत 10 कोटी लोक बौद्ध धर्माच्या वाटेवर असल्याचे राजरत्न आंबेडकर यांच्याकडून कथित करण्यात आलं आहे. पाहूया पुढील वृत्तांत.